सृष्टी अशा प्रकारे जगाच्या सुरुवातमध्ये देवाने सगळ्या वस्तूची निर्मिती केली. देवाने 6 दिवसात जगाची आणि जे काही त्यामध्ये आहे त्या सगळ्याची निर्मिती केली. देवाच्या द्वारे पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर ती अंधारमय आणि पूर्णपणे खाली होती. काऊन की आतापर्यंत देवानं पृथ्वीवर कोणतीच वस्तू बनवली नाही होती, पण देवाचा आत्मा तेथे पाण्यावर होता. मग देवाने म्हटलं, उजीड हो. तवा उजीड झाला. देवाने पाहिलं की उजीड चांगला आहे. तवा त्याने त्याले दिवस म्हटलं. देवाने त्याले अंधारापासून अलग केले आणि अंधाराले रात्र म्हटलं. देवाने जगाची सृष्टी करण्याच्या पहिल्या दिवशी उजीड बनवला. सृष्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाने म्हटलं, पाण्याच्या वरती एक अंतर होऊन जाओ. अन एक अंतर बनला. देवाने त्या अंतराले अभाय म्हटलं. तिसऱ्या दिवशी देवाने म्हटलं, पाणी एका ठिकाणी जमा होऊन जाओ अन कोरडी जमीन दिसावे. त्याने कोरड्या जमिनीले पृथ्वी म्हटलं अन पाण्याले समुद्र म्हटलं. देवाने पाहिलं की जे काही त्याने बनवले ते चांगले आहे. मग देवाने म्हटलं, पृथ्वीवर सगळ्या प्रकारचे झाडे अन रोपटे उगावे. अन तसेच झाले. अन देवाने पाहिलं की जे काही त्याने बनवले आहे ते सगळं चांगलं आहे. सृष्टी बनवायच्या चौथ्या दिवशी देवाने म्हटलं, अभायात ज्योती बनावे. अन सूर्य चंद्र अन तारे बनले. देवाने त्याले पृथ्वीवर उजीड देण्यासाठी अन दिवस रात्र ऋतू अन वर्षामधला भेद दर्शवण्यासाठी बनवले. देवाने पाहिलं की जे काही त्याने बनवले ते सगळं चांगलं आहे. पाचव्या दिवशी देवाने म्हटलं, जिवंत प्राणी पाण्याले भरून टाकावे अन आकाशात पक्षी उडावे. अशा प्रकारे देवाने पाण्यातले जीव जंतू व अभायातले पक्षी बनवले. देवाने पाहिलं की हे सगळं चांगलं आहे. तवा त्याने त्याले आशीर्वाद दिला. सृष्टीच्या 6व्या दिवशी देवाने म्हटलं, पृथ्वीवर राहणारे सगळ्या प्रकारचे जनावर हो. अन देव जसा बोलला तसेच झाले. काही जनावर पाडीव, काही जमिनीवर रेंगणारे आणि काही जंगली जनावर निर्माण झाले. अन देवाने पाहिलं की हे सगळं चांगलं आहे. मग देवाने म्हटलं, या आपण माणसाले आपल्या प्रतिरूपात अन आपल्या समानतेमध्ये बनू. ते पृथ्वीवरच्या सगळ्या प्रकारच्या जनावरावर सत्ता करतील. शेवटी देवाने मातीपासून माणसाले बनवले आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला. या माणसाचे नाव आदम ठेवले. देवाने आदमले राहण्यासाठी एक मोठा बगीचा बनवला आणि त्या बगीचाची देखरेख करण्यासाठी आदमाले तती ठेवले. बगीचाच्या मधात देवाने दोन खास झाडे लावले. एक जीवनाचे झाड आणि दुसरे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदमाले आज्ञा दिली की त्या बगीच्यामधल्या बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाचे फळ खाऊ शकतो. अन जर तू या झाडाचे फळ खाशीन तर निश्चितच मरून जाशीन. मग देवाने म्हटलं, माणूस एकटा राहणे चांगले नाही आहे. पण कोणत्याही जनावरांमधून आदमासाठी जोडीदार मिळाला नाही. मग देवाने आदमले गाढ झोपेत टाकले. मग देवाने आदमची एक पासोई काढून त्याच्याद्वारे एका बाईले तयार केले आणि तिले आदमापाशी आणले. तेव्हा आदमाने तिले पाहिलं. तेव्हा त्याने म्हटलं, हे तर मायासारखीच आहे. तिले बाई म्हटल्या जाईन, काऊन की ते माणसापासून बनवल्या गेली आहे. म्हणूनच माणूस आपल्या मायबापाले सोडून आपल्या बायकोसोबत जुडून राहते. देवाने माणूस आणि बाईले आपल्या सारखे दिसणारे बनवले. देवाने त्याले आशीर्वाद दिला आणि त्याले म्हटलं, खूप सारे पोरं पोरी व नातू पुतू उत्पन्न करा आणि पृथ्वीले पूर्णपणे भरून टाका. देवाने पाहिलं की जे काही त्याने बनवले ते सगळं खूप चांगलं आहे. आणि देव त्या सगळ्याच्या बाऱ्यात खूप आनंदित होता. हे सगळं पृथ्वीच्या 6व्या दिवशी झाले. 7व्या दिवशी निर्मितीचे काम पूर्ण झाले होते. मग आपल्या कामापासून त्या दिवशी देवाने आराम केला. देवाने 7व्या दिवसाले आशीर्वादित करून पवित्र ठरवले, कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून आराम घेतला. अशा प्रकारे देवाने जग आणि त्याच्यात सगळं काही निर्माण केले.